मित्रांनो नमस्कार, आर एस अकॅडमी स्वागत आहे. मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसानंतर ग्राउंडवरती आलो. विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस काय चालू आहे, वनरक्षक भरतीबद्दल इन्क्वायरी पण करूया. तर कॉल सर भर ग्राउंड बंद केलं आहे, काय मन लागत नाही, मूड लागत नाही, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? बऱ्याच जणांचे कमेंट आहेत, कारण बाहेर जिल्ह्यांना त्यांना माहिती आहे, इथून मी जास्त बाकी काम करतो नाशिक जिल्ह्यात वनरक्षक भरतीबद्दल. मग त्यांना अपेक्षा असते किंवा उत्सुकता असते की वनरक्षक भरतीवर बाहेर काय चालू आहे. तर 17 तारखेनंतर थोडे विद्यार्थी वाढलेले आहेत ग्राउंड प्रॅक्टिसमध्ये, कारण की अश्वमेधकर अकॅडमीला स्पेशल वनरक्षक बॅच आहे, त्यांच्याकडे जास्त वेगळी समजतंय आणि विद्यार्थी पण तुम्ही बघा दिसत असतील. तर सर्वात पहिले मित्रांनो, जे रिझल्ट कधी, सर्वात मोठा हाच प्रश्न आहे, रिझल्ट कधी. रिझल्ट काय आपल्या हातात नाही आहे, पण एवढं कन्फर्म आहे देवाच्या कृपेने म्हणा का, की पॉझिटिव्ह मेसेज येतोय की कृषी सेवकला त्यांनी पेपर, एवढे मोठे इव्हेंट आहे तिथे पेसा सोडून पेपर घेत आहेत. तर मग आपल्या बाकीच्या भरतींचं बी तेच चालू आहे विथ आपले विद्यार्थी पण डायरेक्ट जाऊन आलेले आहेत, फक्त काय त्यांच्याकडनं काय त्यांचा व्हिडिओ वगैरे काढू दिला नाही. तर ते बोलले की सर आम्हाला भरती थांबवायची नाही म्हणे, वनरक्षक भरती आम्हाला थांबवायची नाही आहे, फक्त या काही कारणास्तूमुळे, कारण की जर आम्हाला थांबवायची असते तर बाकीच्या पोस्ट घेतल्या नसत्या. बरोबर, लेखापाल झालं, सर्वेक्षर झालं या गोष्टींचं. म्हणून तुम्ही कृपया करून पॉझिटिव्ह राहा, कारण की वेळेवर, एवढं सांगतो इलेक्शनच्या आधी जर त्यांनी रिझल्ट लावला तर वेळेवर होणार नाही या गोष्टी, या तुम्हाला आत्ता सावध व्हावं लागेल. तर मित्रांनो लक्ष द्या, कुठल्याही गोष्टीचं आता 9 जानेवारी रिझल्ट लागला आणि त्यांनी सांगितलं 20 दिवसात या, काय करणार, शक्य आहे का? 5 किलोमीटर आहे प्रॅक्टिस, विद्यार्थी वाढलेले आहेत, विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस चालू झाली, तुम्ही कुठला गैरसमज करू नका. विथ पोलीस भरतीचं वातावरण एकदम शेवटी बघा, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी एकी दाखवली तर एकीचं डायरेक्ट फळ पण रिझल्ट पण भेटला, अख्ख्या अधिवेशनात मुद्दा गाजला. आता पोलीस भरती सुद्धा पुढच्या महिन्यात निघण्याची दाट शक्यता आहे, फॉर्म भरून घेणार आहेत विथ, ते फॉर्म भरून घेणार आहेत. तर मग आता बरेच आता या अश्वमेधकर अकॅडमी मागच्या वर्षी पण त्यांनी एक मिनी पोलीस भरती राबवली होती, त्या मिनी पोलीस भरतीला इतका मोठा प्रतिसाद होता, कमीत कमी 1000 ते 1200 मुलं होते ह्याच ग्राउंडवरती मिनी पोलीस भरती. तर सरांनी परत एकदा की जेणेकरून काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना पण वाटतंय की अरे मला पण क्लास लावा किंवा काही गोष्टी, आता त्यांनी परत त्यांचा 9 वर्ष झालेलं आहे अश्वमेधकर अकॅडमीला, मग त्यांनी पण आज एक इव्हेंट परत मिनी पोलीस भरतीसारखा ठेवलेला आहे. आपण सरांकडनं जाणून घेऊ की सर कशा पद्धतीने तुम्ही करणार आहे. तर मिनी भरतीचा उद्देश सर्वात प्रथम, तर तुम्ही जसं आत्ता बोललात की गरीब घरातील बरेच लोकांना किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गरज वाटत असते की अकॅडमी लावली पाहिजे, कुठेतरी कोचिंग मिळाली पाहिजे, परंतु काही ना काही आर्थिक अडचणींमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर आता सर्वात पहिला उद्देश आमचा हाच आहे की आम्हाला असे काही विद्यार्थी पाहिजे जेणेकरून त्यांची करण्याची जिद्द खूप आहे किंवा ते होतकरू आहेत परंतु पैशाअभावी ते करू शकत नाहीये, त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही असे 5 विद्यार्थी निवडणार आहे आणि अश्वमेधकर अकॅडमीमध्ये त्यांना अगदी मोफत प्रवेश आम्ही त्या मिनीवर पहिले पाच विद्यार्थी आम्ही त्यासाठी एक क्वालिफाईंग क्रायटेरिया ठेवणार आहे, त्याच्यावरची जे 5 विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही पूर्णपणे मोफत प्रवेश देणार आहे, मेरिट लावणार आहे. त्यामध्ये आम्ही काय करणार आहे, 50 मार्क्सचं फिजिकलची टेस्ट होणार, 100 मार्क्सची रिटर्नची टेस्ट होणार, या दोन्ही टेस्ट लागल्या, दोन्ही टेस्ट झाल्यानंतर या वरती आम्ही मेरिट डिस्प्ले करणार. याच्यावरती फॉर एक्झाम्पल आता 115 आम्ही क्वालिफाईंग लाईन लावली, 115 मार्क्स प्लस त्याच्यावरती पहिले 5 जे असतील, पहिला 125 असेल, दुसरा 122 असेल, असे येणारे पहिले 5 विद्यार्थी आम्ही त्यांना संपूर्ण मोफत प्रशिक्षण देणार आहे अगदी भरती ते होईपर्यंत. अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट, या विद्यार्थ्यांना पोलीस भरती काय असते, प्रोसेस कशी असते हेच माहिती नाही, त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होणार आहे, कारण इथे आल्यानंतर विद्यार्थ्याला जसं गव्हर्नमेंट चेस्ट नंबर दिले जातात, आम्ही चेस्ट नंबर अलोकेट करणार त्यांना, त्यांची उंची मोजणार, त्यांची छाती मोजणार, त्यानंतर मग त्यांना ग्राउंडवरती आणणार, एक इव्हेंट, एक डिटेल बनवून इव्हेंट कशा प्रकारे राबवले जातात पोलीस भरतीमध्ये, त्या सर्व टेस्टचं एक मॉक ड्रिल आपण घेणार आहे. ती मॉक टेस्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आहेत, त्यांना समजण्यासाठी अतिशय सोपं होईल किंवा पोलीस भरती काय आहे समजण्यास मदत होईल. हा एक मुद्दा आहे धरत नाही. मित्रांनो बरेच जे विद्यार्थी सर आता बारे क्वालिफाय झाले, त्यांची फर्स्ट भरती आहे, बरोबर, त्यांना सर्वात पहिली भीती आहे उंचीची, उंची बसते की नाही, हो, या त्या लोकांना खूप मोठा फायदा होईल, कारण की जेणेकरून तुम्ही प्रॉपर उंची मोजणार आहे, प्रॉपर उंची मोजणार, जे आपल्याला उपकरण राबवलं जातं पोलीस भरतीमध्ये वापरलं जातं तेच उपकरण आपण इकडे ठेवणार आहे. बरोबर मित्रांनो, जे नवीन आहेत एकदम त्यांच्यासाठी, कारण की आता फॉर्म 12वी पासून नुकतेच 18 वर्षाचे झाले आहेत, त्यांना माहिती नाही कशी भरती होते, काय प्रोसिजर होते, कसं डिटेल्स वगैरे, कसे चेस नंबर असतात, ती एक भीती तुमच्या मनातली नवीन जी असेल तुम्हाला एक भरतीचं फील होईल. म्हणून जेवढे पण असतील आपल्या व्हिडिओमध्ये, जे आजूबाजूला ज्यांना शक्य होईल
तर सर कुठल्या कोणत्या तारखेला तुम्ही ठरवलेले आहे? येत्या 27 डिसेंबरला आपण राबवतोय. 27 डिसेंबरला आपण त्यासाठी एक गुगल फॉर्मची लिंक शेअर केली विद्यार्थ्यांसाठी. मी तुमच्याकडे ती लिंक प्रोव्हाइड करतो. लिंक मध्ये जाऊन तो गुगल फॉर्म फिलअप करतील. दुसरं आमच्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप पण आम्ही बनवलेला आहे, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक तुम्हाला शेअर करतो. विद्यार्थी मुलांसाठी वेगळा ग्रुप बनवलाय, मुलींसाठी वेगळा ग्रुप बनवलाय, जेणेकरून एकमेकांना मुलींना बऱ्यापैकी त्रास होतो. बऱ्याच वेळा आम्हाला असे अनुभव आले की मुलं मुली जेव्हा एकत्र एका ग्रुपमध्ये येतात एकमेकाला पर्सनल मेसेज वगैरे त्रास देण्याचं थोडंफार काम होतं. त्याला एक म्हणजे त्याच्यावरती एक उपाययोजना म्हणून आम्ही मुलांचा आणि मुलींचा वेगळा ग्रुप तयार केला. फीज वगैरे काय ठेवलेली? अतिशय म्हणजे पूर्णपणे मोफत आहे. फी कोणालाच भरायची नाहीये. संपूर्णपणे मोफत ही टेस्ट असणार आहे. महाराष्ट्रातून कुठलाही विद्यार्थी आला तरी त्याला आम्ही इथे प्रवेश देणार आहोत. ओके. जर सर एखादा बाहेरचा विद्यार्थी असेल त्याला जर यायचं असेल, तुम्ही मग तो एक दिवस आधी त्याला काही राहायची सोय वगैरे? राहण्याची सोय आता आपल्याकडून काहीच नाहीये. आमचं नियोजन फक्त इकडे ग्राउंडवरच असणार आहे आणि पेपर पण ग्राउंडवरतीच आम्ही घेणार आहे. मग पूर्वी आमचं नियोजन असं होतं की आदल्या दिवशी पेपर ग्राउंडची टेस्ट घेणं, दुसऱ्या दिवशी रिटर्न टेस्ट घेणं. परंतु बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही अशी उपाययोजना केली की एकाच दिवसात सगळं आवरून घ्यायचे सगळे, म्हणजे कोणाला इथे थांबण्याची गरज असते. मित्रांनो म्हणजे तुम्ही जर वेळेवर पोहोचले तर सकाळी असणार आहे आपला टायमिंग. 8 वाजता आपण रिपोर्टिंग ठेवले. 8 वाजता रिपोर्टिंग ठेवलेले, जेणेकरून टेस्ट वगैरे दोघी गोष्टी करून विद्यार्थी बाहेर जाऊ शकतो वगैरे. म्हणून मित्रांनो जो पण ज्याला पण यायचं असेल तुम्ही तिथे लिंक टाकून देणार आहे. मी ते गुगल फॉर्मची नंबर पण टाकून देतो, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही ऍड होऊन जा. आणि जे वनरक्षक भरती आले विद्यार्थ्यांनो बघा, चान्स दुसरी भरती नाहीये पोलीस भरतीशिवाय. तुम्ही वनरक्षक भरतीचे बरेच विद्यार्थी आहेत पोलीस भरतीशिवाय दुसरी भरती करत नाही. मग आणि काही MPSCवाले विद्यार्थी आहेत. आता MPSCचा मला एक वाशिमच्या विद्यार्थ्याचा कॉल आला, सर 104 मार्क आहेत पण भीती वाटते म्हणे की ग्राउंडचा टायमिंग 22-23 असा येतोय पण पळायचं का नाही ते अशा बरी भीती. आता विचार करा 104 मार्क येऊन गेलेले आहेत, तर 104 मार्क येऊन गेले आता ग्राउंडचंच राहिलेले आणि 104 मार्कला तर आरामात क्वालिफाय होणार आहे. किती मिनिट गेलं तरी उई 54+चा मुद्दा मांडा. ठीक आहे, एकदा फक्त लिस्ट येऊ द्या काय म्हणतायत त्याचं आपल्याला बघू द्या सर्वात पहिले, तो पण मुद्दा मांडू सर्व गोष्टी होतील. दादानो कृपया करून पॉझिटिव्ह राहा. विद्यार्थी पळतायत तुम्ही बघतायत ना, विद्यार्थी पळतायत असं वेळेवर म्हणू नका सर अरे आमच्याकडनं चुकी झाली, कारण नंतर चुकीला माफी नाही. या क्षेत्रात थोडी मिस्टेक झाली तर लगेच बाहेर जातो, वर्ष वाया जातो. म्हणून कृपया करून चुकी करू नका, एवढीच आपली इच्छा आहे. मित्रांनो जर कोणी नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या दादानो, असेच तुम्हाला वेळेवर माहिती देत राहील जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. आणि टेस्टला नक्की या, 27 तारखेला टेस्ट आहे, टेस्ट तुम्ही अटेंड करा. तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव चांगला भेटणार आहे की जेणेकरून पॉझिटिव्ह काहीतरी येणाऱ्या भरती आणि पहिले 5 विद्यार्थ्यांना फ्री आहे. विचार करा जर पहिले 5 विद्यार्थी आले तर खूप मोठे पैसे वाचणार आहेत फीचं वगैरे बाकीच्या या गोष्टी, तर त्या बी फायदा उचला. जर एखादा गरीब विद्यार्थी असेल ये दादा 100% आणि तुझा फायदा करून घे, कारण की ते रिझल्ट भेटलेला इथून मागे रिझल्ट भेटला आहे. म्हणून त्या या सरांची मागची स्टेज सक्सेस झालेली आहे. ते आता हे सेकंड टेस्ट घेत आहेत, त्यांना माहिती आहे की गरीब विद्यार्थ्यासाठी पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद. जय हिंद.